विद्यार्थ्यांचं बुद्धिमत्ता या विषयामध्ये आकृतीचे पृथक्करण या घटकामधील उपघटक भौमितिक रचना पूर्ण करणे यावरील उदाहरण आपण पाहतो. या उदाहरणाचा विचार करताना यामध्ये भौमितिक रचना दिलेल्या असतात, त्या अपूर्ण असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेले असतात. चार पर्यायामध्ये आकृत्यांचा विचार करून आपण एक तसेशन पूर्ण करून पाहायच्या आणि मग ती कोणत्या याच्याशी जुळते, कोणत्या पर्यायाशी जुळते ते पाहून आपण त्याचं उत्तर शोधायचं असतं आणि त्या क्रमांकाचं उत्तर वर्तुळ रंगवायचं. तर प्रश्न पहिला दिलेला आहे, पुढे दिलेल्या प्रश्न आकृत्यामधील भौमितिक रचना पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्नाकृती अशी दिलेली पहा आणि ही आकृती आपल्याला पूर्ण करायची. आता या आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला तीन पर्याय दिले, चार पर्याय दिले त्याच्यामध्ये, पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये प्रश्नाकृतीमध्ये ही अशी आकृती दिली. आपण याच्यामध्ये जर पाहिलं ही आकृती पूर्ण करण्यासाठी आपण जर पुढे गेलो तर ही आकृती अशा प्रकारे पूर्ण होते. ही भौमितिक आकृती याचा अर्थ त्रिकोणाची आणि याच्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 1 ची आवश्यकता. याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 आहे. मग हे दाखवण्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 1 उत्तराच्या वर्तुळामध्ये 1 नंबरचं वर्तुळ आपल्याला रंगवावं लागेल. अशा प्रकारे आपण स्वतः सिस्टेमशीलना उत्तर ती आकृती पूर्ण करून कोणत्या पर्यायाशी जुळतं उत्तर आपलं ते पाहून आपण उत्तराचा पर्याय शोधतो.